के केलवर वध क्षेत्र के रायबासा शिवार में 15 अगस्त की सुबह 8 बजे किसान श्यामराव सुरोदे अपने दो कुत्तों के साथ घर पर वापस आ रहे थे, तब झाड़ियों में छिपे तेंदुए ने उन पर हमला बोल दिया। एक कुत्ते को तो अपना शिकार बनाया, तेंदुए से अपने कुत्तों को बचाने गए किसान पर भी तेंदुए ने हमला बोल दिया। अचानक हुए तेंदुए के हमले से घबराए किसानों ने उक्त घटना की जानकारी गांव के सरपंच सोनू राव साहब को देने पर उन्होंने वन अधिकारियों को इसकी सूचना देकर अपने साथ कुछ ग्रामवासियों के साथ घटनास्थल पहुंचकर मुआयना कर बार बार हो रहे तेंदुए के हमले पर चिंता जताते हुए उक्त तेंदुए को शीघ्रता से रायबासा क्षेत्र से दूर ले जाकर छोड़ने की मांग वन अधिकारियों से की। बीते 8 दिनों में क्षेत्र में तेंदुए की उपस्थिति और हमले की यह दूसरी घटना घटित होने से क्षेत्र के किसान, खेतीहर मजदूर और ग्रामवासियों में दहशत का वातावरण निर्माण होने से खेती किसानों का बड़ा नुकसान होने की बात सरपंच सोनू राव साहिब ने कही। दोन कुत्रे घेऊन गावाकडून 8 वाजता येत होतो, येतानी 8 वाजले आणि तो एकदम पटकन कुत्रे धरलं आणि मी त्याचे थोडाचे प्रयत्न केले तर माझ्यावर तो धावला गुरावून तसं मी उठून परालो। या ठिकाणी आपण बघत आहोत मौजा रायबासाच्या शिवारामध्ये श्यामरावजी सरोदे हे 8 वाजता आपल्या घराकडे परत होते, त्यांच्यासोबत दोन कुत्रे होते आणि घराकडे याच्या वेळेस त्यांच्या एकदम जवळून बिबट्याने कुत्रं पकडून नेले। त्यांनी सोडवायचा प्रयत्न केला पण बिबट्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यामुळे ते घराकडे पळत आले। या अगोदर पण आपण बघितलं मागच्या शनिवारी आज 8 दिवस लुटायचेच आहे, एक बकरीचा शिकार केला आणि त्या बकरीला वाचवण्याकरता ते जे गीताबाई टेकाम होती ती बकरीला वाचवण्याकरता तिच्यावर पण हल्ला केला आणि या अगोदर दोन कुत्रे मारले तेही जवळूनच घेऊन गेले शेतकऱ्यांच्या आणि बिबट्याची एवढी दहशत झाली आहे या ठिकाणी की शेतकरी शेतामध्ये जाण्याकरता घाबरत आहे, मजूरसुद्धा घाबरत आहे आणि भीती वन विभागाला वारंवार आम्ही तक्रार करीत आहे का बिबट्याच्या काही व्यवस्था करून इथून दुरून हाकलून द्या किंवा त्यांना इथून पकडून मोठ्या ठिकाणी न्यावे। सामनेर से NBCN न्यूज के लिए संवाददाता किशोर ढुंडेली की रिपोर्ट।